हां नमस्ते नमस्ते. नाव काय? लक्ष्मण आयनोर. आणि बायलाचं नाव तुमचं? फायर. फायर नेलंयचं आज कोरेगावच्या मैदानामध्ये दहशतगिरी, काय सांगाल? काय नाही, ते चांगल्या प्रकारे पळालं. आमची इच्छा होती बॉल गेल्यानंतर गट तरी पाच झाला पाहिजे कमीत कमी, अशी इच्छा होती आमची, बाकी काही नव्हतं. पण आज सगळी चर्चा बरीचशी लोक बघायला आली, काय विषय? कारण त्यांना घाटामध्ये तीन घाट तोडलेले, चार बायलामध्ये. चार बायला कुठं कुठं? साकोऱ्याला, हां, पुन्हा वडगाव कांदळी, वडगाव काशिंब. किती सेकंद? 12 सेकंद, 12-10. हां असं तिकडं चार बैलातलं एक रेज यायची, काय सांगाल त्याच्याबद्दल? चार बैलात म्हणजे पहिल्याच घाटात गेल्या गेल्या घाट तोडला होता डायरेक्ट. तिथं कोणाकोणाबरोबर पळालाय? एक जुन्नरवाल्यांचं वासरू होतं, हां, एक चिखलीतलं होतं, बर, आणि दुसरं पण चिखलीतलंच वासरू होतं. चिखलीतलंच वासरू होतं. निलेश नाना लोखंडे, राष्ट्रीय खेळाडू, त्यांचं होतं का? काय काय पारितोषिक मिळवलेले? पारितोषिक काय आपण घेतले नाही, आपण एक प्रेमा खात त्यांच्याकडे फक्त. एक आमची 20 वर्षाची मैत्री होती, पळवायला गेलो त्यांच्या नावावर. पळवायला गेलो होता. आज कुणी काय मागणी केली का त्याला? आज नाही केली, घाटावरून मागणी केली. कितीपर्यंत टॉप मागणी झाली? 16 लाख रुपये. का नाही दिला? नाही, आता आपली इच्छा पूर्ण झाल्यावर जवळजवळ 40-50 बैल विकले आपण पब्लिकचे. हां, बैलांच्यावर 1 कोटी रुपयाचं घराचं काम आज पूर्ण होते. म्हणजे 1 कोटीवरती घर बांधलं का? हां, वर 2 नंबरला बैल न्यायची आपली इच्छा आहे फ्लोअरला. होय, तेवढी सिस्टम करून ठेवली आपण. तेवढी सिस्टम करून आता आपलं उतरवायला वय आहे, याच्यावर आपलं नाव करायचं फक्त. ह्याच्यावर मग त्यासाठी ठेवला का? त्यासाठी ठेवलं. तुमचं नाव काय पूर्ण? लक्ष्मण पांडुरंग आयनोर, राहणार गळणीम, तालुका श्रीरामपूर, जिल्हा अहमदनगर. हा, मग श्रीरामपूरचं आहे का तुम्ही? बरं, आणि किती वर्षापासून ह्या नादात आहे? माझं 22 वर्ष चालू आहे. देव बैलगाडीच्या तिकडे तुमच्या तिकडे कसा खेळ चालतो? आमच्याकडे घोड्या बैलातला खेळ चालतो. घोड्या बैला, आता ह्याला तिकडे ट्रेनिंग असतं? घोड्या बैला ट्रेनिंग घोड्यात पण राहते. घोड्यात पण राहते. तिकडची वास्त्र काय उडी पाळतो तो? नाही, घोड्यामुळं सुट्टीला त्यांचा आहे ना, स्पीड जास्त राहतो. हां, घाटात पळतात आणि फेरायला पण पळतात का? तिन्ही बाजू, तिन्ही फेरायला, तिन्ही फेरायला पळतात. तिन्ही फेरायला डायव्ह दोन्ही खान पब्लिकला पळतात. आज कोणाबरोबर पळाला हा? माझा पंढरी शटपाडी त्यांच्या सारख्या संघ. सारख्या किती वेळ घाटात? 42 घाटात 9 नंबरला गाडी होती. आमच्या इकडची मैदान आवडतात का तुम्हाला? आवडतं ना, तिकडे मैदान पण आकललेली. कशामुळे आवडतात? शिस्तबद्ध मैदान राहतं. शिस्तबद्ध मैदान एक सुद्धा मध्ये राहत नाही. मध्ये राहत नाही का? आणि तुमच्या तिकडे कसं काय? आमच्याकडे माणसं अशी मध्ये पाळते, काही मध्ये पाळते. शिस्त नाही राहत. शिस्त नाही राहत का? नियोजन एक नंबर राहते. तुम्ही आतापर्यंत दिलेली टॉपची बैल कुठली? टॉपची आता बैलच आठवत नाही. मी मुंबईमध्ये सगळे जवळ 50 वासरं दिले, पब्लिक न पाळणार दिले सगळी पब्लिक. तरी तरी लेंगऱ्यावाल्यांची काय? ते आपलं वासरू. कुठलं लेंगड्या? लेंगऱ्यावाल्यांचं काय नाव आहे? ते बैल चिक्क्या. चिक्क्या तुम्ही दिलेला का? आपलं वासरू लहानपणी आणलं होतं, एकदम शेळीवाणी होतं. बर, ते तयार तुम्ही केलं? आपण तयार केलं. बरं बरं. हरण्या संदीप बैल 21 लाखाला दिला 6 महिन्यापूर्वी. तो आपलाच? तो आपलाच का? तो आपलाच. त्याच्यानंतर फायर, दुसरं एक वासुरी परत. बरं. वादळ, वादळ पण आपण दिलता. म्हणजे तुम्ही बैलगाडी प्रेमी पण आणि व्यवसाय पण करता? व्यवसाय पण आणि स्वतः ड्रायव्हर मी. बरं. 11 लाख रुपयाची रेस आणली होती गुजरवाडीत. गुजरवाडी फडके शेटची. बरं बरं. बादल तिकडेच आपल्या सगळ्या इच्छा पूर्ण झाल्या. बरं बरं बरं. चालते, तुम्हाला शुभेच्छा. असंच नाव होईल तुमचं आणि तुमच्या ह्याची फायरचं पण सध्या मैदानात खूप चर्चा आहे. निश्चितच फायर महिने वय सध्या आता फक्त 10 महिने ना? महिन्यातून एकदाच काढतो भाई. महिन्यात मी एकदाच. चला, शुभेच्छा तुम्हाला. धन्यवाद.